पाच राज्याच्या निवडणुकीच्या तोंडावरती कर्नाटकामध्ये शाळेत हिजाब घालण्यावर वाद पेटला. या वादाचं लोण आता देशातील इतर राज्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा धडकेल, ज्यामुळे राज्य सरकारनं हाय अलर्ट जारी केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेऊन जनतेला आवाहन केलं. कर्नाटकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिम विद्यार्थिनींना टार्गेट केलं. महाराष्ट्रात बीड, मालेगाव ही पाच प्रकरणाचे पडसाद उमटू लागले, त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने दखल घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. कर्नाटकात ही पाच प्रकरणावर सुरू झालेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे वाद निर्माण व्हायला नकोत. कर्नाटक हायकोर्टात याबाबत सुनावणी सुरू आहे. ही बाज प्रकरणामुळे यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलीस प्रशासनाला कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्याचा आवाहन केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24.